येवला तालुक्यातील अंकाई किल्ला चढण्यासाठी ज्या पायऱ्या असतात त्या पायऱ्यांना कालच्या सायंकाळच्या जोरदार पावसामुळे धबधब्याचं स्वरूप आलं होतं। तर अगस्ती नदीचा उगम हा या अंकाई किल्ल्याच्या माथ्यापासून होत असल्याने काल अक्षरशः हे पायऱ्यावरील धबधब्याचं निसर्गरम्य असं दृश्य बघण्यासाठी नागरिक आणि पर्यटकांनी एकच गर्दी केली होती। तसेच येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी बुद्रुक परिसरामध्ये खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या दिवसेंदिवस उशिरा होत चालल्या असताना बुधवारी संध्याकाळी मानोरी खडकीमाळ या परिसरामध्ये संध्याकाळी 5:45 सुमारास अर्धा ते एक तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांना सुरुवात होणार असल्याचं बोललं जात आहे। या मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्या ओसंडून वाहत होत्या। तसेच मानोरी ते खडकीमाळ या डांबरी रस्त्यालगत असलेला ओहळ सुमारे 5 वर्षांनंतर वाहू लागल्याने पाणी बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। Vamos lá.